हे बघा मस्त पैकी आपल्या चहाला फेस आलेला आहे, जसं आपल्या कॉफीला जसा फेस येतो तसा। हे बघा नमस्कार मित्र मैत्रिणी, मी स्नेहा, स्नेहाच किचन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मी पण मस्तच आहे। तुम्ही जर गुळाचा चहा बनवत असाल आणि दूध टाकल्यानंतर तुमचा चहा फाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। तुम्हाला खूप सारे अशा घरगुती टिप्स सकट मी हा चहा बनवणार आहे, त्याचबरोबर आपण फेसा आणि फक्कड कसा चहा बनवू शकतो हे पण आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। आता आपण चहा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। मी इथे दूध घेतलेलं आहे, त्यानंतर इथे मी चहा पावडर घेतलेली, मी इथे सोसायटी चहा पावडर घेतली, इथे मी पाणी घेतलंय, मेजरमेंटसाठी मी कप घेतलेला आहे, त्यानंतर मी साखरऐवजी गुळ वापरणार आहे। सो मी गुळ घेतलेला आहे आणि आपण मागच्या एपिसोडमध्ये जो मसाला बघितला होता मी मसाला असा भरून ठेवते एका स्टीलच्या डब्यामध्ये, तो मसाला आपण घेणार आहोत। चला आता आपण कृतीकडे वळूया। आता आपण कृतीकडे वळूया। मी हा कप घेतलेला आहे तर मी अर्धा कप पाणी घेणार आहे, कारण मला एक कप चहा बनवायचा आहे। आणि आता ह्याला मी ह्याच्यामध्ये चहा पावडर टाकून घेणार आहे। मी सोसायटी चहा पावडर वापरते, जी तुम्ही वापरत असाल ती तुम्ही घातलात तरी चालेल। आणि मी इथे दोन आपचे जे मेजरमेंटचे जे चमचे आहेत ते मी दोन टाकलेले आहेत चमचे छानपैकी, आणि त्यामध्ये आपण जो मसाला बनवला होता चहा मसाला तो थोडासा मी ऍड करत आहे एवढाच। हा जो मसाला बनवलेला आहे तो 5 ते 6 महिने मस्त डब्यात चांगला राहतो, तर तुम्ही एकदा असा बंद डब्यामध्ये ठेवून दिला ना की त्याला काहीच होत नाही आणि ओला हात नाही लावायचा, कारण कुठल्याही मसाल्याच्या अवस्थेला ओला हात लागला तर तो खराब होण्याचे चान्सेस असतात। तर मी ह्याला आता छानपैकी अशी उकळी काढून घेते। हे बघा आपल्या चहाला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपल्याला असा मस्त कडक कडासा चहा बनवायचा आहे आणि फेसाळ पण बनवायचा आहे। तर मी खूप सारे टिप्स सकट आलेले आहे चहा कसा बनवायचा। तर आता मी एक कप एवढं दूध टाकणार आहे, एवढं एक कप दूध टाकणार आहे। मी ते गाईचं दूध वापरलेलं आहे, तुमच्या घरी जर म्हशीचं दूध वापरत असतील तर तुम्ही म्हशीचं दूधही वापरू शकता। हा मी चहा छानपैकी असा उकळून घेत आहे। हे बघा आपल्या चहाला आता छान अशी उकळी यायला लागली। आता आपण काय करतो, जेवढा चहा चांगला शिजतो ना तेवढ्या त्याची टेस्ट खूप छान एनहान्स होते, त्यामुळे जर तुमच्याकडे चाळणी आपली जी चहा चाळायची चाळण असेल ती त्याने पण तुम्ही मिक्स करू शकता, किंवा मी जसं चमच्याने आता जो मसाला आपण टाकला त्याच चमच्याने मी आता हे मिक्स करून घेते छान असं, म्हणजे चांगलं शिजवून घेते अशा पद्धतीने, जेणेकरून मस्त टेस्ट येईल। थोडा टाइम लागतो प्रत्येक गोष्ट, जर चांगली चवदार बनवायची असेल आणि खमंग बनवायची असेल तर आपल्याला थोडासा टाइम द्यावा लागतो, त्याचनुसार ह्या गोष्टीला पण आपल्याला टाइम द्यावा लागतो। सो मी आता हे छानपैकी असं उकळून घेते अजून 5 मिनिट। आपण एकदा गुळ ह्यात ऍड केला ना हे आपल्याला असं काही मिक्स करता येणार नाही, कारण का दुधाच्या संपर्कामध्ये जर गुळ आला तर पूर्ण चहा फाटायचा चान्स असतो, त्यामुळे आता तुम्हाला जेवढं शिजवून घ्यायचंय तेवढं छानपैकी शिजवून घ्यायचं। मस्त असं मसाल्याचा सुवास येतोय जो आपण बनवलेला आहे। यामध्ये तुम्ही चहापत्ती पण टाकू शकता, आपण बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स तर ऍड केलेलेच आहेत, पण समजा तुम्हाला चहापत्ती पण आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चहापत्ती पण ऍड करू शकता। हे बघा हा मस्तपैकी चहा आपला मस्त असा उकळत आहे। आणि मोस्ट ऑफ द जे चहा वगैरे तुम्ही बनवाल, चहा किंवा दूध वगैरे जेव्हा तुम्ही उकळून घेत असाल तेव्हा मोस्ट ऑफ द तुम्ही जी काही गोष्ट आहे ती स्टीलच्या भांड्यात करा, कारण स्टीलच्या भांड्यात केले तर खूप उत्तम असतं। तर मी हा चहा खाली उतरून घेत आहे अशा पद्धतीने आणि मी इथे असं खाली ठेवून देत आहे। तर चहा आपण उतरून घेतलेला आहे खाली आणि हा थोडासा गरम आहे, मस्तपैकी गरम आहे। आणि आता आपण गुळ ऍड करणार आहोत आणि हा गुळ ऍड केल्यानंतर आपण हे मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि अलगदपणे करायचं, कारण आपलं दूध फाटल्याने मोठे खडे ठेवायचे नाही गुळाचे, जर मोठे खडे ठेवला तर आपल्याला विरघळायला पण टाइम लागेल
आणि त्याचबरोबर आपले चहा फाटायचे पण चान्सेस वाढतात. मग आपल्याला वरती आपल्या गॅस वरती ठेवून ते खडे वितळायला लागते. हे असं किसून किंवा तुम्ही कापून घेतलात तरी चालेल. हे बघा, आता हे सगळं आपलं छानपैकी मिक्स करून झालेलं आहे. थोडे खडे आहेत तर मी ते मोडून मॅश करून घेते अशा पद्धतीने. आणि हे छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि आपला हा गुळाचा चहा विथ मसाला खूप मस्तपैकी असा फक्कड असा तयार झालेला आहे. आता तुम्हाला फेसाळ असा चहा हवा असेल तर काय करायचं, जो कप आहे आपला तो आणि चाळण याच्यामध्ये थोडस अंतर ठेवायचं. नाहीतर आपण कसं असं ठेवून आपण करतो, पण नेहमी थोडस वरती असं उंचावर ठेवून तुम्ही जर केलात तर मस्तपैकी चहाला फेस येतो. तर आपण त्या पद्धतीने पोर करणार आहोत. थोडासा खाली सांडला जातो आपला चहा, पण जर फेसाळचा हवा असेल तर तेवढंस आपण साफ करून घेऊ शकतो ओटा. हे बघा, मस्तपैकी आपल्या चहाला फेस आलेला आहे. जसं आपल्या कॉफीला जसा फेस येतो तसा. हे बघा, सो ही कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा, आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला बेल आयकॉन असेल त्यावरती पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माझे व्हिडिओ अपलोड झाल्यावरती तुम्हाला नोटिफिकेशन येतील. असे मी खूप सारे व्हिडिओ घेऊन येतच राहणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.